सोयाबीनचे सुधारित वाण आणि लागवड तंत्रज्ञान याच्यावर बोलणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की सोयाबीन सर्वात महत्त्वाचं पीक महाराष्ट्रातलं आणि देशातलं गळीधान्य पीक म्हणून सध्या त्याची ओळख आहे. आता पूर्ण क्षेत्रफळ जर भारतात बघितलं तर जवळपास 125 लाख हेक्टरवर गेले आणि मध्य प्रदेशानंतर पूर्ण महाराष्ट्रातच मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आहे. महाराष्ट्रात जवळपास 46 लाख हेक्टरवर आहे, देशामध्ये जवळपास 125 लाख हेक्टर आहे आणि मध्य प्रदेशात साधारणतः 60 लाख हेक्टरपर्यंत क्षेत्र गेलेलं आहे. तसं जर बघितलं तर सोयाबीन आपलं काही नेटिव्ह क्रॉप नाही, आपण बाहेरून आणलेलं इंट्रोड्यूस क्रॉप आहे. तिथे 2-3 गेल्या 8-10-5-6 वर्षाची 1980-85 महाराष्ट्राचं चित्र काही हजारावर क्षेत्र होतं, आता लाखावर झालं. म्हणजे पीक बदल करणारं सर्वात मोठं पीक आहे महाराष्ट्रातलं, पीक बदल होणारं सर्वात मोठं पीक आहे आणि याचं क्षेत्र जवळपास महाराष्ट्रामध्ये 46 लाख हेक्टरवर आणि मराठवाड्यामध्ये 22 लाख हेक्टरवर गेले. सतत क्षेत्र वाढत आहे, उत्पादने वाढत आहे, पण उत्पादकता 10-12 क्विंटल मध्येच सीमित आहे. त्याचे वेगवेगळे कारण आहेत. आता महत्वाचे वेगवेगळे कारण व्यक्ती काय, ज्या काही निघालेल्या नवीन जात आहे त्याचं बी उपलब्ध होत नाही, एकच निविष्ठा वापरली जाते. सर्वात म्हणजे की जिरायत पीक आहे, कोडोवर घेतलं जातं आणि लहरीपणा, वातावरणाच्या बदल, निसर्गाचा लहरीपणा आहे. कधी लवकर पाऊस सुरू होतो, कधी उशिरा पाऊस होतो, कधी मध्येच 2 पावसामधला अंतर वाढतो, तापमान वाढतं, ओलावा कमी होतो आणि मग उत्पादन कमी होतं. ज्यावर्षी सीझन चांगला आहे त्यावेळेस उत्पादकता वाढलेली आहे, ज्यावेळेस सीझनमध्ये बदल आहे त्यावेळेस उत्पादकता कमी झालेली आहे. तसं जर बघितलं तर 9.5 क्विंटल ते 12 क्विंटलपर्यंत उत्पादक गेल्या, तर 20-21 बघितलं तर मराठवाड्याचा जवळपास सरासरी उत्पादकता 14-14.5 क्विंटल आलेली आहे. हे वेगळे चित्र आहे आणि त्याच्यामध्ये बरंच कारण आहेत. म्हणजे एक जे काही लागवड तंत्रज्ञान आहे त्याचा पुरेसा तसा अप्लिकेबल होत नाही, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस बी नवीन जातीचं बी उपलब्ध होत नाही, निविष्ठा उपलब्ध होत नाही, बऱ्याच वेळेस त्याचं प्लांट प्रोटेक्शन वेळेवर घेतली जात नाही. दिवसेंदिवस ऍक्च्युली मायक्रोन्यूट्रिएंट, म्हणजे एक मेजर न्यूट्रिएंट देतो पण मायक्रोन्यूट्रिएंट कमी होतात आणि बरेच असे कारण आहेत की ती उत्पादकता कमी होण्याचे. आता जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जवळपास या गेल्या 8-10 वर्षामध्ये 120-125 जातीची नवीन जाती आलेल्या आहेत आणि स्पेशली महाराष्ट्रामध्ये 15 नवीन जाती आल्या आहेत, 15-20 नवीन जाती. आता तिच्यामध्ये सर्वात महत्वाचं की जे काही लागवड तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये सुधारित वाणाचं बियाणं वापरणं. आता सुधारित वाण कुठले कुठले इथं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये चांगले येणारे वाण विकसित केलेले इथं. त्याच्यामध्ये 2002-2003 मध्ये विकसित झालेलं MUS 71, MUS 81, 2009 मध्ये विकसित झालेला MUS 158 आहे, 2014 मध्ये चांगला विकसित झालेला एक MUS 162 आहे, 2018 मध्ये एक वाण दिला आम्ही जवळपास MUS 612 आहे, नंतर 2021 मध्ये MUS 725 दिला नाही, यावर्षी एक MUS 731 एक वाण आम्ही देतो. सर्व वाणाची वैशिष्ट्य काय आहेत की मराठवाड्यामध्ये साधारणतः 95-95 ते 100 दिवसाची व्हरायटी पाहिजे, न फुटणारी पाहिजे, कीड रोगास प्रतिकारक आहे, उत्पादन चांगलं आहे आणि 95 दिवसामध्ये निघते. उत्पादन साधारणतः 3-3.5 टनापर्यंत, 30-35 क्विंटलपर्यंत आहे. हे सर्व वाहनं विकसित केलेले आहेत. तसं दुसऱ्याही कृषी विद्यापीठानं जवळपास महाराष्ट्रात 2-3-4 संशोधन केंद्र आहेत. एक पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ इथं अमरावतीला एक संशोधन केंद्र आहे, मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत परभणीला संशोधन केंद्र आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कसबे डिग्रीला संशोधन केंद्र आहे आणि आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुण्याला एक सोयाबीन संशोधन केंद्र आहे. आता ह्या वेगवेगळ्या त्याच्यामध्ये आमची व्हरायटी आहे माऊस म्हणून आहे, मराठवाडा ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी सोयाबीन, महात्मा फुले कृषी विद्यापीठ KDS आहे कसबे डिग्रल सोयाबीन आणि तिथं सुद्धा बरेच वाहन आले. तर पहिला वाहन आला DS 228, नंतर KDS 344, KDS 726, त्याला फुले संगम म्हणतात, KDS 753, नंतर आता नवीन आलेलं आहे KDS 992 फुले दुर्गा कसबे डिग्रस, नंतर AMS म्हणजे अमरावती सोयाबीन AMS 1001,
नंतर पिढी किवी सुवर्ण सोया, पिढी किवी आंबा हे नवीन जाती आलेले ते त्यांच्या 19, 20, 21 मध्ये आता त्या त्या विभागासाठी ते प्रसारित झाले आहेत, सेंट्रल झोनसाठी सुद्धा प्रसारित झालेले आहेत. याच्यामध्ये गफलत असे होते की मा जे काही पश्चिम महाराष्ट्रासाठी काही जाती विकसित केलेले आहेत तिची शिफारस तशी मराठवाड्यामध्ये नाही, पश्चिम महाराष्ट्रासाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओलितावर येणाऱ्या जाती पाहिजे आणि त्या जाती 100 दिवसाच्या पुढच्या येतात. आपल्या जाती 90 ते 100 दिवसांमध्ये परिपक्व होणार आहेत, त्या जाती जरा 110 ते 115 दिवसांमध्ये परिपक्व होतात. गेल्या 2-3 वर्षापासून अति पर्जन्यमान अतिशय चांगलं आहे म्हणून KDS 726 आणि KDS 753 मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये आली. त्याचा प्रॉब्लेम काय झाला की ती पण उन्हाळ्यामध्ये सुद्धा लोकांनी घेतली. आता सोयाबीन कसं आहे, सोयाबीनला संवेदनशील आहे म्हणजे तापमान आणि फोटो पिरियड म्हणजे प्रकाशमान, म्हणजे फोटो पिरियड की 6-7-8 तासाचा पाहिजे तर तिच्यापेक्षा जास्त झाला किंवा तापमान 30 पेक्षा जर पुढे गेलं तर तिची काही वाढ होत जास्त आणि त्याचं लाईफ वाढतं. उन्हाळ्यामध्ये तेच झालं, 40-45 दिवसांनी येणारी फुलं म्हणजे पावसाळ्यामध्ये ते 40-45 दिवसाला येतात, तिथं 55-60 दिवसाला आले कारण टेम्परेचर वाढलं होतं आणि फोटो पिरियड बी जास्त होता आणि पुढे पुढे मग पाणी कमी पडलं आणि उत्पादन कमी आलं. म्हणजे काही जाती फारच चांगल्या येतात, जर त्या भागामध्ये शिफारस नसली तर ते वापरू नये आणि जर तिचं चांगलं नियोजन करायचं असेल. आता नियोजन म्हणजे कुठलं, तर मराठवाड्यामध्ये लवकरच पाऊस थांबला तर तिचे फ्लॉवरिंग सुरू होते 45 दिवसानंतर आणि मग त्याला ते शेंगा लागतात 55-60 दिवसानंतर आणि पुढे जवळपास 110 ते 115 दिवसांमध्ये ते पीक निघतं. तुमच्याकडे जर पाण्याची व्यवस्था असली आणि चांगलं जर नियोजन असेल तर त्या जाती घ्यावं, नाहीतर मग 90 ते 100 दिवसाच्या जाती फारच चांगल्या आहेत. ज्या काही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं विकसित केलेल्या जाती आहेत ते मराठवाड्यासाठी शिफारस केलेल्या आहेत, त्या जाती वापरा. तसं जवाहरलाल नेहरू विश्वविद्यापीठ जबलपूर या कृषी विद्यापीठानं सुद्धा बऱ्याच JS असं म्हणजे जवाहर सोयाबीन असं नाव आहे त्याचं, तिच्यामध्ये JS 335 आहे जुनी जात, JS 93 05, JS 335 1994 निघालेली जात आहे आणि त्यात ती जात सुद्धा आतापर्यंत आहे जवळपास त्या तिच्या खाली जवळपास 40-50% एरिया आहे, 40-50% एरिया आहे आणि मग दुसऱ्या सर्व जाती मग 40-50% आहेत. नंतर 93 05 काढली त्यांनी, नंतर 85 दिवसांमध्ये येणारी 20 34 आहे, JS 95 60 आहे, नंतर JS 20 29, JS 20 116, JS 20 169 हे आता रिसेंटली निघालेल्या 2016 ते 2018 मध्ये त्या विकसित झालेल्या आहेत. त्या सुद्धा सेंट्रल झोनमध्ये ते रिकमेंड केलेल्या आहेत, त्याच्यानंतर महाराष्ट्र मध्य प्रदेश येतो गुजरात येतो आणि त्या सुद्धा चांगल्या जाती येतात. पण शेतकऱ्याला चॉईस आहे जातीचं, मग याच्यामध्ये काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी, मग तुम्हाला चॉईस आहे, तुम्ही त्या जाती सिलेक्ट करा आणि मग तुमच्या शेतावर टेस्ट करा. तुमच्या शेतावर टेस्ट केल्यानंतर मग आता हे काय, हे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे, स्वतःचं बियाणं तुम्ही स्वतः तयार करू शकता. म्हणून एकच जात कशाला लावायची, मग 3-4 जाती लावा आणि तिच्यामध्ये जे चांगली जात तुमच्या शेतामध्ये उत्पादन देते तुमच्या ह्याला तुम्ही जे नियोजन करता किंवा तुमच्या प्रमाणे आणि तिथं जर उत्पन्न जर चांगलं दिलं मग त्या जातीचंच बियाणं वाढवा तुम्ही. म्हणजे आता एक किंवा 2 जाती घेण्यापेक्षा 3 ते 4 जाती तुमच्या शेतावर राहू द्या आणि जे जात चांगले आहे त्याचं उत्पन्न वाढवा. आता लागवड तंत्रज्ञानामध्ये सर्वात महत्वाचं की जातीची निवड झाली, बियाणं तुम्ही स्वतःचं घरचं जर तयार केलेलं असेल तर फारच चांगलं आणि जर ना बाहेरून घ्यायचं असेल तर बाहेरून घेतलेलं बियाणं बघा का तिची उगवणशक्ती 70% पाहिजे. घरचं बियाणं असेल तर तिची उगवणशक्ती 70% पाहिजे. घरचं बियाणं असं तर स्पायरल सेपरेटरमधून सेपरेट करा, त्याच्यामध्ये काळी कचरा बियाण्याची प्रत चांगली करा आणि त्याची साधी टेस्ट आहे. घरीसुद्धा तुम्ही विच्यामध्ये कुंड्यामध्ये असता पेपरमध्ये पोतं भिजून तिच्यामध्ये समजा बियाणं टाकलं आणि व्यवस्थित पाणी दिले, 5-4-5 दिवस थोडं पाणी दिलं तर 100 बियामधून जर 70 बिया उगवल्या. आता उगवल्या म्हणजे कशा, त्याला अंकुर येते आणि मुळा येतात दोन्ही, ते नॉर्मल सिडलिंग म्हणतात ते. मग असे मोजायचे 100 पैकी जर 70 झाल्या तर त्याचं जर्मिनेशन योग्य आहे, 70% योग्य आहे. जर कमी आलं किंवा 65 आलं 68 आलं 69 आलं मग जे तुम्ही बियाणं दर वापरणार आहे की 26 किलो वापरणार आहे
जर एक एक टक्का कमी आलं तर तुम्ही ते 400 ते 500 ग्राम वाढवा, 500 ग्राम वाढवायचं. जर कमी कमी तुमचं जर जर्मिनेशन आलेलं असलं 70% असेल तर एकरी 25 ते 26 किलो बियाणं पेरणीसाठी वापरायचं. मग तुमची उगवण टेस्ट झाली की मग तुमचं लँड प्रिपरेशन म्हणजे पेरणीची पूर्वतयारी. जर 2-3 वर्ष झालं नांगर नाही मारला तर साधारणतः 1 ते 1.5 फूट असा लागेल असा नांगर मारा, त्याच्या आडव्या पाळ्या मारून ते लांड तयार करा. आणि पाऊस पेरणीची वेळ सांगतो तुम्हाला, साधारणतः पेरणी बियाण्याचा दर आहे त्याचा 26 किलो 30 किलो नाही, 26 किलोच बियाणं वापरा एकरी. कारण 26 किलो म्हणतात ते 260,000 सीड असतात, 260,000 70% जर्मिनी दर तर 180,000 सीड पाहिजे आपल्याला, 180,000 रोपं हेक्टरी 440,000 रोपं पाहिजे. त्या ह्याच्यानं 65 किलोच बियाणं पर हेक्टर बरोबर आहे. जवळपास 75 किलो पहिलं वापरायचे, 30 किलोची बॅग होती, आता 26 किलो आमची सुद्धा शिफारस आहे की 26 किलोचं वापरावं. बघ ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं की बियाचं सिलेक्शन झालं, बिया तुम्ही त्याची हे उगवण शक्ती बघितली. सर्वात महत्वाचं की पेरणीच्या अगोदर त्याची बीज प्रक्रिया करायची आहे. आता बीज प्रक्रिया फारच महत्वाची आहे सोयाबीनमध्ये. इव्हन तुम्ही बाजारातलं बी घ्या, शेतकऱ्याचं बी राहू द्या, जर ते पावसामध्ये थोडं सापडलेलं असेल, त्याला वाळवलेलं बी असेल तर तिच्यावर बुरशी आहे एवढं नक्की समजा तुम्ही. म्हणून मग त्याच्यात बुरशीनाशकाची ट्रीटमेंट करायची तुम्हाला पहिली, आणि दुसरी जीवाणू खताची. हे कधी तर बुरशीनाशकाची ट्रीटमेंट तुम्ही पहिल्या दिवशी संध्याकाळी बी करू शकता किंवा एक आठवडा अगोदर बी करू शकता, ते केमिकल आहे इथं. पण जीवाणू खताची ट्रीटमेंट पेरणीच्या अगोदर करायची, 1 तास 2 तास. आता बुरशीनाशक कुठले इथं, कार्बोक्सिन प्लस थायरम म्हणून आहे का, त्याला व्हिटावॅक्स म्हणतात. आणि ती 3 ग्राम लावायचं तुम्हाला प्रति किलो 3 ग्राम असं प्रमाण आहे. 26 किलो असेल तर 78 ग्राम 80 ग्राम लावायचं आहे एका बॅगसाठी. आता ते लावायचं कसं तर सोपं आहे. 78-80 ग्राम घ्यायचं, 250 ml पाण्यामध्ये त्याला डिझॉल्व्ह करायचं, पूर्ण विरघळायचं, त्याचा पेस्ट तयार झाल्यासारखा येतो. बी खाली टाकून द्यायचं एका अंतनावर, त्याला पसरवायचं आणि हाताने लावून टाकायचं, पेस्ट लागल्यासारखं लागतं ते बियाला. त्याला वाळू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी पेरणीच्या अगोदर रायझोबियम प्लस PSP. आता रायझोबियम जीवाणू खतं कशासाठी लागतं, रायझोबियम तुम्हाला माहित आहे की हे द्विदल आहे सोयाबीन, आणि तिच्या मुळावरच्या गाठी अवकाशातलं जे नायट्रोजन 78% ते फिक्स करते जमिनीमध्ये. म्हणून त्या मुळाच्या गाठीची संख्या वाढवण्यासाठी रायझोबियमची ट्रीटमेंट करायची आहे. आणि फॉस्फेट सॉल्युबिलिंग बॅटरी म्हणजे जे खात आपण काही केमिकल फर्टिलायझर टाकतो त्याचा फॉस्फेट मोठ्या प्रमाणावर आहे, ते 60 किलोचा आपण टाकतो हेक्टरी आणि 24 किलो एकरी टाकतो. मग ते उपलब्ध होण्यासाठी ते जीवाणू उपलब्ध करून देतात PSP. आता याचं प्रमाण किती आहे त्याचं रायझोबियम आणि PSP चं, 25 ग्राम जर पावडर असेल तर 25 ग्राम प्रति किलो, आणि जर लिक्विड असेल तर 10 मिली लावायचं प्रति किलोला. ते रायझोपास म्हणून लिक्विड पण आहे आणि त्याचं ते पावडर पण आहे. आता ते कसं लावायचं, फक्त एकतर गुळाचं सोल्युशन करायचं, ते सीडवर टाकायचं, पाणी गुळ पाण्यामध्ये गुळ विरघळायचा, ते चिकट चिकट द्रावण त्याच्या बियावर टाकायचं आणि वरी पावडर टाकून हाताने कोटिंग करायची ती. नाहीतर मग जे लिक्विड आहे ते लिक्विड डायरेक्ट लावायचं, लिक्विड त्याला डायरेक्ट 10 मिलीला लावायचं. म्हणजे साधारणतः 26 मिली जर असलं, 26 किलो असलं तर 260 मिली लागते किंवा 250 मिली लागते, 260 मिली लागते तितकं लावायचं. म्हणजे याच्यामुळं काय होईल, तुम्ही बुरशीनाशक लावल्यामुळं काय येईल, कुठलेच बुरशीजन्य पुढचे रोग येणार नाही. ते कुठले रोग आहेत बुरशीजन्य असलेले, मूळ किजू आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर करपा आहे, अशा ह्या रोगापासून पुढे संरक्षण मिळते, रोपाची वाढ चांगली होते. ज्या काही सॉइलमध्ये काही वेगवेगळे बुरशीनाशक आहे त्याच्यावर तिचा अटॅक होत नाही आणि त्याचं जर्मिनेशन चांगलं होतं. आणि बऱ्याच वेळा 18-19-20 मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती, काही शेतकऱ्यांनी बाजारात सीड खरेदी केलं आणि पाऊस पडल्या पेरलं, त्या बियावर तर काही फंगस होत्या, बी जमिनीत गेल्या त्या ज्या काही जमिनीतले फंगस त्याच्यावर अटॅक केला आणि बी उगवलं नाही, बी कुजून गेलं, कारण त्याच्या सीड ट्रीटमेंट नव्हती. तर सीड ट्रीटमेंटचा रोल फार महत्वाचा आहे.
आणि त्याच्यामध्ये बुरशीनाशक चांगली बुरशी एवढी केमिकल बुरशीनाशक आहे ना त्याला, जे विटेवॅक्स आहे, दुसरी सुद्धा जैविक सुद्धा बुरशीनाशक आहे, ट्रायकोडर्मा विरिडी म्हणून आहे, ते सुद्धा 8 ग्रॅम प्रतिकिलो लावू शकतं, ते सुद्धा अवेलेबल आहे मार्केटमध्ये। पण एक वेळेस तुमचं तयारी झाली की सी ट्रीटमेंट केले, पेरणीची तयारी, आता पेरणीच्या अगोदर जर शेणखत असेल तर साधारणतः तुम्हाला 20 गाड्या म्हणजे 5 टन शेणखत प्रति हेक्टरी त्याची शिफारस केलेली आहे। आणि मग हे करत असताना त्याचा विंडो किती आहे, 15 जून टू 15 जुलैमध्ये तुम्हाला पेरायचे आहे, हे पेरते वेळेस गडबड करायची नाही, कारण पेरते वेळेस पाऊस चांगला पडू द्या, साधारणतः 75 ते 100 mm पाऊस, 6 इंच ओलं यायला पाहिजे, आणि पेरते वेळेस काळजी घ्यायची की तुम्हाला तिथं एकदाच खतं द्यायचे। आता खताचा डोस काय, त्याचा 30 किलो नंतर 60 किलो स्पोर, 30 किलो पालाश आणि 20 किलो गंधक आहे, त्याचे मेजर न्यूट्रेंट कुठले तर नत्र, स्पोर, पालाश आणि गंधक, आणि मायनर सुद्धा आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा लागतात, झिंक फोरस, झिंक फेरस, मॉलिबिडेनम, नंतर कॉपर आहे त्याच्यामध्ये, मॅग्नीज आहे, हे वेगळ्या ह्याच्यातून तुम्हाला देता येतं, मात्र जे मेजर न्यूट्रिएंट येतं त्या तुम्हाला फर्टिलायझरमधून द्यायचे ते, आणि ते बऱ्याच वेळेस काय होतं हे देते वेळेस त्याच्यामध्ये DAP डाय अमोनियम फॉस्फेट त्याच्यामध्ये नायट्रोजन आणि फक्त फॉस्फरसच असतो, दुसरे नसते त्याच्यामध्ये, पोटॅशियम नसतो आणि गंधक पण नसतं, म्हणजे 50% द्यायचं आणि 50% द्यायचं नाही, मग ह्याच्यामध्ये गफलत होते भरपूर। म्हणून त्याचा पूर्ण डोस जो 12 किलो नत्र, 24 किलो स्फुरत, 12 किलो पालाश आणि 8 किलो सल्फर म्हणजे गंधक, हे असा डोस प्रति एकरी लागतो, आणि प्रति हेक्टरी येतं तर 30 किलो नत्र, 60 किलो स्फुरत, 30 किलो पालाश आणि 20 किलो गंधक। मग आता द्यायचं कशामधून, कारण पेरणी खतं फेकायचे नाहीत, पेरणी यंत्राच्या मार्फतच द्यायचं ते, मग जिथं खतं खाली पडतील, वरी ओली माती पडत नंतर बी पडत, असं पेरणी यंत्रामध्ये सिस्टम आहे पेरायची, म्हणून पेरणी यंत्राच्या मार्फतच खतं द्यायचे। आता मग कुठले द्यायचे, बाजारात बरेच असे ग्रेड अवेलेबल आहेत की त्याच्यामध्ये एक मिक्स फर्टिलायझर द्या आणि एक इंडिव्हिज्युअल फर्टिलायझर। आता मिक्स फर्टिलायझरमध्ये 15-15 आहे, 10-26-26 आहे, 18-18-10 आहे, 15-15 म्हणजे कुठल्याही मिक्स फर्टिलायझरमधून पूर्ण नत्र बरोबर आणि त्याच्यामध्ये पूर्ण पालाश, अर्ध फॉस्फरस हे इतकं द्यायचं तुम्हाला, आणि अर्ध राहिलेलं फॉस्फरस आणि पूर्ण गंधक हे सिंगल सुपरफॉस्फेटमधून द्यायचे। मग मी सांगतो उदाहरण की 15-15-15 ह्याचं 75 किलो म्हणजे 1.5 बॅग आणि 15-15-15 हे 1.5 बॅग आणि ह्याची 1.5 बॅग सिंगल सुपरफॉस्फेट 1.5 बॅग जर एकरी दिली तर तुमचा पूर्ण डोस येतो, जे की 12-24-12-8। म्हणून हे सर्व दिल्याशिवाय, कारण आपली इथं पोटॅश फॉस्फेटची रिक्वायरमेंट भरपूर आहे, कारण हे पीक असं आहे की याला तेल पण तयार करायचे आहे आणि प्रथिन पण तयार करायचे, दोन्ही प्रोटीन नाही दोन्ही, आणि वजन पण वाढवायचे बियाचं। पण अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही अर्धं दिलं आणि अर्धं नाही दिलं तर त्याची वाढ व्यवस्थित येणार नाही, वाढ होणार नाही, कारण अर्धं न्यूट्रिएंट त्याला कमी पडतं, त्याच्यामध्ये पोटॅशियमचा आणि गंधकाचा फार रोल आहे, तेल, कारण तेलाचं प्रमाण वाढवण्यामध्ये किंवा ते बियाचं वजन वाढवण्यामध्ये या दोन्हीचाही रोल आहे। तर म्हणून ही चारही न्यूट्रिएंट देणं फार महत्वाचं आहे, आणि एक वेळेस खताचं नियोजन झालं, एक मिक्स फर्टिलायझर द्या आणि एक इंडिव्हिज्युअल फर्टिलायझर, पेरणीची वेळ आहे 15 जून टू 15 जुलै, याच्यामध्ये गडबड करायची काही गरज नाही, पाऊस पडू द्या चांगला, 100 mm साधारणतः पाऊस पडला पाहिजे, 6 इंच ओल, आणि ओलीमध्येच बी टाकायचे आहे, साधारणतः 1 ते 1.5 इंच खोलीवर बी टाकायचं आहे। बऱ्याच वेळेस ट्रॅक्टरने अशी गडबड होते की बाहेरून आणलेला ट्रॅक्टर असतो, मग पेरा म्हणलं तर एके दिवसात त्याने 5-6 हेक्टर पेरून जातं, आणि साधारणतः जवळपास 2 ते 3 इंचाच्या जर खाली पडलं किंवा 8 ते 9 सेंटीमीटरच्या ते खाली बियाणं पडलं तर काय होतं, त्याच्यामध्ये ओलबी जर असली तर त्याच्यामधून येणारा अंकुर आणि त्याच्यामध्ये असणारं अन्न त्याचं पुरेसा होत नाही, मध्येच अंकुर तो कोमेजला जातो आणि वरी येत नाही, म्हणजे त्याचं इमर्जन्स होत नाही, म्हणजे वरी येणाऱ्या रोपाची संख्या फार येत हो कमी होते। म्हणून 1 ते 1.5 इंचावरच तुम्ही खाली ओलीत टाका, चांगली ओल असली पाहिजे, बघा चांगली जर ओल असली आणि व्यवस्थित जर पेरणी झाली तर 96 तासात म्हणजे 120 तासामध्ये जर्मिनेशन दिसतं, म्हणजे 4 दिवसामध्ये जर्मिनेशन होतं सोयाबीनमध्ये,
तर व्यवस्थित तुझं नियोजन असलं तर आता पुढे काय करायचं मग पुढचा कुठला टप्पा आहे की पेरणीनंतर शेवटच्या दिवसापर्यंत तुमचं तिथं लक्ष पाहिजे पेरणीनंतर शेवटच्या दिवसापर्यंत पहिले 30 दिवस तुम्हाला वीड कंट्रोल करायचे आहे आता वीड कंट्रोलानंतर मशागत करायची आहे आणि 25-30 दिवसानंतर मग तुम्हाला कीटकाचं आणि रोगाचं संरक्षण करायचं आहे आणि पुढे पाण्याचं पण नियोजन करायचं आहे काय होतं की बऱ्याच वेळेस आंतरमशागतीसाठी आता आंतरमशागतीमध्ये काय 2 कोळपे मारायचे आणि 1 खुरपण करायचं आता खुरपणाला जर लेबर मिळत मग तणनाशकाचा उपयोग करायचा त्याच्यामध्ये दो की मग आंतरमशागत कधी पहिले पहिल्या 15 दिवसामध्ये 1 कोळप व्हायला पाहिजे दुसऱ्या 25-30 दिवसामध्ये दुसरं कोळपण व्हायला पाहिजे कारण काय एरिएशन फार सर्वात महत्वाचं आहे यावर्षी काय झालं सोयाबीनमध्ये तुम्ही बघितले की उशिरा पाऊस पुरेसा नाही झाला जूनमध्ये जुलैमध्ये कंटिन्यू पाऊस होता पेरण्या लांबल्या पाऊस कंटिन्यू असल्यामुळे कोळपं सुद्धा झालं नाही त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश फार कमी होता मध्येच रोप अवस्थेमध्येच बरेच वाढ फुटली सोयाबीनची कारण मध्ये इंटरकल्चरल झालं नाही म्हणून आंतरमशागत फार महत्वाची आहे सोयाबीनमध्ये कारण ते हवा खेळती राहण्यासाठी आणि एक वेळेस 2 कोळपे जर मारल्याने 1 खुरपण केलं तर पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते म्हणून पहिल्या 30 दिवसामध्ये पहिल्या 15 दिवसाला 1 आणि दुसऱ्या 25-30 दिवसात दुसरं कोळपं करायचं आणि 30 दिवसानंतर ज्यावेळेस ते 35 दिवसाला फ्लॉवरिंग सुरू होते म्हणजे फुलं यायला सुरू होते तिच्यानंतर किंवा तिच्या अगोदर कोळपं थांबवायचं कोळपणी करायची नाही आता तणनाशकामध्ये 2 प्रकारचे तणनाशक आहेत एक पेरणीच्या अगोदरचं पेंडा बेतली म्हणून आहे 2.5 ते 3.3 लिटर प्रति हेक्टरी लागतं आणि दुसरं डायकोसुलम आहे हे स्ट्रॉंग आर्म म्हणून एक नवीन निघालेलं आहे साधारणतः 30 ग्रॅम प्रति हेक्टरी लागतं ते 500 ते 700 लिटर पाण्यामध्ये एक तुम्हाला ते टाकायचं आहे आणि पेरणीनंतर 15 दिवसाने त्याला पोस्ट इमर्जन्स म्हणतात पेरणीनंतर 15 दिवसांनी साधारणतः वीड 2 ते 4 पानावर असताना त्यांना जास्त वाढलेलं वीड नको 15 आणि ओलावा पाहिजे याच्यामध्ये जमिनीमध्ये ओलावा पाहिजे अशा वेळेस इमिजी तापर आहे परशूट आहे टर्गा सुपर आहे व्हीप सुपर आहे 1 लिटर प्रति हेक्टरी म्हणजे 500 ते 700 लिटर पाण्यामध्ये घालून ते फवारायचं आहे ते आणि त्याच्यामुळे तुमचं पूर्ण वीड कंट्रोल होईल आणि ते लवकर करायचं आहे ते मग हे करत असताना दुसरं काय करायचं आहे आणि मध्ये काय होतं की तुम्हाला माहीतच आहे सोयाबीनमध्ये टॅप रूट सिस्टम आहे आणि लॅटरल रूट्स उपे आहेत मग पेरणी करते वेळेस त्यांनी सांगितलं की रुंद सरी ओरंबा पद्धतीमध्ये पेरा समजा पाणी थांबलं तरी 2-4 दिवस 3-4 दिवस सोयाबीनला काही होत नाही घाबरायची गरज नाही मात्र पाणी निघून जाण्यासाठी रुंद वरंबा सरी पद्धत फार चांगली त्याला बीबीए पद्धत ब्रॉड बेड फरो 5 ओळीनंतर 2 सऱ्या येतात तसं पेरणी यंत्र सध्या अवेलेबल आहे त्याचे फायदे काय होतील आता यावर्षी बराच फायदा झाला अतिशय चांगला फायदा झालेला यावर्षी की जे पडणार पाऊस पाणी जात झालेलं पाणी त्या सरावाटी निघून जाते कमी पडलं तर तिथंच ओलावा टिकून राहते हवा खेळती राहते आणि जर बघितलं तर 20 ते 25% ओलावा जास्त राहतो तुम्ही जर फ्लॅट बेड सिस्टम किंवा दुसऱ्याचे सलग पेरणीची तुम्ही जर त्याची तुलना केली तर 20 ते 25% ओलावा जास्त असतो 20 ते 25% उत्पादन चांगलं होतं आता त्यात ह्याच्यामध्ये जर समजा बीबी पॉवर पेरलं तर 22 किलो बियाणं लागते सलग जर पेरलं तर 26 किलो बियाणं लागतंय आणि जर टोबलं तुम्ही टोकन पद्धतीने केलं तर 13 ते 14 किलो बियाणं लागते प्रति एकरी बघा कुठलीही पद्धत त्याच्यात चांगली आहे फक्त तुमचं नियोजन चांगलं पाहिजे टोबलं तुम्ही 4 इंचावर जर तुम्ही एक रोप लावलं किंवा टोबलं तर टोकन पद्धतीनं तर तिथं सुद्धा तुमचं नियोजन चांगलं पाहिजे खताचं नियोजन चांगलं पाहिजे पाण्याचं नियोजन चांगलं पाहिजे कारण ते पूर्ण फांद्या केल्या पाहिजे आणि त्याला मोठ्या प्रमाणावर शेंगा लागल्या पाहिजे तिथं जर नियोजन चुकलं तर मग उत्पादन कमी येतं म्हणून हे करते वेळेस आंतरमशागत झाल्यानंतर पुढचं सर्वात महत्वाचं आहे की तुमचं पाण्याचं नियोजन आता पाण्याचं नियोजन काय सांग तुम्ही बऱ्याच वेळेस काय होतं नियोजन महत्वाचं आहे आणि आता पाण्याची गरज कुठं लागल समजा 2 पावसामधले अंतर वाढला
पावसच पडत नाही 10 ते 15 दिवस. टेम्परेचर वाढलं आणि ओलावा जर कमी झाला अशा वेगळ्या क्रिटिकल स्टेजला सोयाबीन मध्ये पाणी देणं, स्प्रिंकलरनं पाणी देणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये जर रोप अवस्था आहे 25 ते 30 दिवसाची, नंतर फुलं साधारण पूर्ण फुलामध्ये 40 ते 50 दिवसामध्ये. जर तिथं जर ओलावा कमी पडला किंवा 2 पावसामधलं अंतर वाढलं तिथं, तर तिथे स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं आहे. आणि समजा 65 ते 70 किंवा 65 ते 80 दिवसामध्ये ज्यावेळेस शेंगा भरलेल्या आणि पाणी कमी पडले किंवा ओलावा कमी झाला त्यावेळेस एक पाणी द्यायचं आहे. हे नियोजन पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये जर थोडीबी हे झालं तर त्याच्यामध्ये काय होईल की शेंगाची गळ होईल, तर भरलेल्या शेंगाचं बी व्यवस्थित भरणार नाही की त्याची डेव्हलपमेंट व्यवस्थित होणार नाही. ओलावा हा फार महत्वाचा आहे ह्या वेगवेगळ्या स्टेजला सोयाबीनमध्ये, म्हणून त्याचं पाण्याचं नियोजन महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये जे येणारा मुख्य किडी, याच्यामध्ये खोड किडा एक आहे, एक चक्री भुंगा आहे म्हणजे खोडामधून खाणारे, दुसरा कुठला आहे त्यामध्ये पानं खाणारे अळ्या आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये पानं खाणारे म्हणजे उंटाळी आहे, केसाळ अळी आहे त्याच्यामध्ये, नंतर स्पोडोप्टेरा म्हणून एक आहे, नंतर त्याच्यामध्ये पांढरी माशी येते, तुडतुडे येतात. आता ह्याचं जर प्रमाण वाढलं अगोदर त्याच्यामध्ये बघा तुम्ही, त्याचं जर ह्याचं प्रमाण वाढलं तरच चांगल्या कीटकनाशकाने. आता कीटकनाशकामध्ये प्रोपेनोफास आहे, लांबडा सायलोथ्रीन आहे, अलिका म्हणून आहे, थायोमिथॅक्झन प्लस लांबडा सायलोथ्रीन, नंतर कोऱ्याझिन आहे, ह्याचे वेगवेगळे प्रमाण आहे, त्या त्यावेळेस त्याची काळजी घेऊन कंट्रोल करा. आणि दुसरं की रोगामध्ये तर त्याच्यामध्ये करपा एक येतो, करपा जर आला तर करपा हा शेवटी म्हणजे शेंगा लागल्यानंतर येतो मोठ्या प्रमाणावर. मग त्याच्यामध्ये ट्युबिकोना झाला आहे, ट्युबिकोना सल्फर आहे, असे बुरशीनाशक बाजारामध्ये अवेलेबल आहेत, त्याला सुद्धा कंट्रोल करता येतं. आणि सीड ट्रीटमेंटनं तुम्हाला मूळ कुजव्या हे सर्व कंट्रोल करता येतं. हे तुम्हाला पीक संरक्षणाबद्दल काळजी घ्यायला सर्वात महत्वाचा टप्पा आहे पीक संरक्षणाचा. आणि शेवटचं काय, समजा तुमच्याकडे बीजोत्पादन आहे, तुम्ही बीजोत्पादन घेता. आता बीजोत्पादनामध्ये काहीच काळजी घ्यायची, जसं तुम्ही हे कमर्शियल क्रॉप घेता तसं बीजोत्पादनाचं सुद्धा क्रॉप घ्या. फक्त एक आहे, त्याची नोंदणी झाल्यानंतर ज्यावेळेस फुलाच्या याच्यामध्ये जर तुमची जात जांभळ्या फुलाची असेल तर त्याच्यामध्ये पांढऱ्या फुलाचे झाडं काढून टाकायचं, भेसळ काढून टाकायचं. भेसळ काढायचं 2 वेळेस काढायचं, एक फुलाच्या वेळेस आणि एक काढणी वेळेस. आता काढते वेळेस कुठलं भेसळ असतं, समजा तुमची जी जात आहे तिच्यावर केस नाहीत, केसाळ नाही आहे, बरं, केसाळ असलेले झाडं काढून टाकायचे. आणि तांबड्या तुमचे शेंगाचा कलर आहे, तिथं काळ्या शेंगाचा कलर असलेले झाडं काढून टाकायचे. तुम्ही तुमचं बियाणं तयार करू शकता जर भेसळ जर ठेवलं, कारण त्याच्यामध्ये मिक्स होत नाही, फक्त भेसळ असलं तरच भेसळ वाढते त्याच्यामध्ये. जर भेसळ जर काढली तुम्ही योग्य वेळी, तर तुम्ही स्वतःच शुद्ध बियाणे तयार करू शकता. आता याच्यामध्ये काळजी, दुसरी काळजी काय घ्यायचं की बऱ्याच वेळेस काय होतंय की पेरल्यानंतर काढते वेळेस पाऊस सुरू होतो सारखा. मग पाऊस सुरू झाला कारण ज्या वेळेस ते फिजिओलॉजिकल मॅच्युरिटीला येतं, शारीरिक पक्वतेला येतं, त्याचे पूर्ण पानं गळतात, त्याचा शेंगाचा कलर वेगळा होतो, येलो होलो होतो, आणि मग आता काढणीला पीक आलं असं समजतंय. मग त्यावेळेस पाऊस सुरू होतं, मग तिथं पावसाची गरज नसताना पाऊस सुरू होतं, तिथं थोडं ऊन पाहिजे, ते शेंगा वाळल्या पाहिजे. म्हणजे त्याचं जे काही मॉइस्चर, सीड मॉइस्चर आहे ते कमी व्हायला पाहिजे. म्हणजे त्याला जे लागणार तिथं पाऊस नको, तिथं चांगलं फोटो पिरियड पाहिजे, टेम्परेचर पाहिजे. त्याच्यामुळे उलटं होतं, मग कंटिन्यू पाऊस येतो, त्याची ह्युमिडिटी वाढते जवळपास 100%. आणि बऱ्याच वेळेस असं काही रिपोर्ट येते की त्या शेंगामधूनच प्री मॅच्युअर जर्मिनेशन होतं, व्हिव्हिपेरियस जर्मिनेशन म्हणतात त्याला. हे होतं काही काही जातीमध्ये, म्हणजे त्याला काही इलाज नाही. फक्त एकच आहे, पाऊस खुलला साधारणतः, त्याच्यानंतर असे बुरशीनाशक मारा की उभ्या पिकावर मारायची ते. तिथं तुम्ही उभ्या पिकावर बुरशीनाशक मारा की त्याच्यामध्ये बुरशीनाशक साप आहे, स्प्रिंट आहे, ट्युबॅकोनाझोल प्लस सल्फर सुद्धा काही नाही, ते 20 ते 25 ग्रॅम प्रति 10 लिटरला टाकायचं, उभ्या पिकावर मारायचं, म्हणजे त्या शेंगावर असणारं जे काही फंगस आहे ते मरून जाईल, म्हणजे बियापर्यंत जाणार नाही. बऱ्याच वेळेस काळजी न घेतल्यामुळे दाणे सुद्धा जांभळे होतात मध्ये, कारण ते मध्ये फंगस वाढतो आणि दाणे जांभळे होतात, मग त्याची उगवण शक्ती संपते. म्हणून ही काळजी सोयाबीनमध्ये घेणं महत्वाचं आहे. आणि सोयाबीन काढते वेळेस जर बियाण्याचं सोयाबीन असेल किंवा बियाणं तुम्हाला ते
वीज उत्पादन बी त्याचं बी तयार करायचं असेल तर काळजी घेणं फार महत्वाचं आहे. काढत्या वेळेस शारीरिक परिपक्वता झाल्यानंतर काढण्यानंतर ते ढीग रचायचे नाहीत. छोटे छोटे ढीग रचायचे शेतामध्ये आणि ते वाळवायचं. वाळवल्यानंतर तुम्ही ते खळ्यावर घेऊन येणार. समजा दोन व्हरायटी असेल तर पहिली व्हरायटी घ्या, खळं व्यवस्थित स्वच्छ करा आणि ते वाळल्यानंतर मळणी यंत्र, जे काही मळणी यंत्र घेणार आहे त्या मळणी यंत्रवाळ्याला सांगा की बाबा हे बियाणंच आहे आणि तिच्यामध्ये जे काही मॉइश्चर तुम्ही काढल्यानंतर त्याचं मॉइश्चर साधारणतः 22% असतं. थोडं वाळलं की नाही ते 16-17% येतं आणि त्याच्यापेक्षा वाळलं की नाही मग 14% पर्यंत येतं ते. आणि तुम्हाला शेवटी वाळवून काय करायचे 10-12% मॉइश्चर ठेवायचे त्याच्यामध्ये. मग साधारणतः 13-14% पर्यंत वाळवत ते ढिगारे वाळले ते काळ की मग तुम्ही मळणी सुरू केली. तर ज्या थ्रेशरनं तुम्ही ती मळणी करणार आहे त्या थ्रेशरवाल्याला सांगा की हे बियाण्याचं आहे, तुझी स्पीड 720 RPM ठेवू नको. कारण 14% जर तुमच्या तरी मॉइश्चर असेल तर ते 400-500 RPM हे प्रति मिनिट पाहिजे. तिच्यापेक्षा जास्त वाढलेला असेल तर मग 300-400, तिच्यापेक्षा वाढलेला असेल तर तिच्यापेक्षा कमी करा. पर जास्त वाळू द्यायचं नाही काढ. जास्त काढ वाळलं की फुटण्याचं प्रमाण वाढतं. साधारणतः परिपक्वता झाली तरी 1-2 दिवस वाळवायचं आणि थोडं कच्चं असताना काढलं तर चालतंय. त्याच्यामध्ये काहीच फूट होणार नाही. म्हणजे 15-16% बी असं तर चालतंय. 400-500 फेरे प्रति मिनिटाला करायचं आणि चांगलं बियाणं तयार करायचं. कारण बियाचं फार महत्वाचं आहे. तुम्हाला माहित नाही तिच्यावरला जो आवरण आहे त्याला सीड कोट म्हणते. ते फार नाजूक असतं. थोड्याही माराला ते ब्रेक होतं. तुम्हाला ते दिसत नाही ते डोळ्याला. म्हणजे तिच्यामध्ये जे भेग पडलेली दिसत नाही, बरं तर दाळ दिसते तिच्यामध्ये. आणि थोडं बी त्याच्यामध्ये ते एम्ब्रियो डॅमेज झाला की त्याचं जर्मिनेशन लॉस होते. आणि बियाची सध्याची किंमत भरपूर आहे बाजारात सुद्धा. शेतकऱ्यांनी, मी तर म्हणतो स्वतःचं बियाणं तयार करावं. आणि बियाणं तयार काहीच नाही, हे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे, स्वपरक सिंचन पीक आहे. त्याच्यामध्ये काही भेस मिक्सर होत नाही. फक्त मिक्सर असलेलं काढून टाकायचं तुम्हाला आणि स्वतःचं शुद्ध बियाणं तयार करायचं. ह्या काळजी काढत्या वेळेस घ्या त्याच्यामध्ये. आणि काढल्यानंतर थ्रेसिंग झाल्यानंतर व्यवस्थित वाळवा. त्याला वाळून काढी कचरा सेपरेटरनं जे काही स्वच्छ करायचे ते प्रायमरी क्लिनिंग आहे ते सेपरेटरनं करा. आणि मग असं वाळलेलं बियाणं साधारणतः त्याचं 10-12% मॉइश्चर असलेलं असं बियाणं चांगल्या पोत्यामध्ये भरून त्याची थप्पी अशी लावा की जर 80 किलोची असेल तर 5-7 पोते राहावं. जर 40 किलोचं असेल तर 8 पोत्यापर्यंत तुम्हाला ठेवता येतात. मोकळ्या रूममध्ये तुम्हाला ते ठेवायचं व्यवस्थित बियाणं. आणि जर वाटलं की तुम्हाला थोडं भिजलेलं तर त्याला थायरम लावून बी ठेवू शकता तुम्ही. काय त्याच्यावर पुढचा फंगस सुद्धा वाढणार नाही त्याच्यामध्ये. आणि नंतर ज्या वेळेस तुम्ही पेरते वेळेस त्यावेळेस मग जीवाणू खतं लावून पेरवू शकता त्याचं. काही त्याच्यामध्ये काही तुम्ही कुठलेही केमिकल लावून त्याला ठेवू शकता जर बियाणे व्यवस्थित असलं तर. म्हणून जे काही सूत्र आहे त्याच्यात लागवडीचे सूत्र म्हणजे चांगल्या जातीची निवड, त्याच्यात बीज प्रक्रिया, योग्य वेळेवर पेरणी, योग्य अंतरावर पेरणी, त्याचा योग्य दर त्या पेरणीचा, खताचं नियोजन, शेवटी पाण्याचं त्याचं पाण्याचं नियोजन आणि पीक संरक्षण ह्या टप्प्यावर. आणि त्याच्यामध्ये ऍडिशनल सांगतो की सीड प्रोडक्शनमध्ये येणारी काळजी मी सांगितली की त्याच्यामध्ये भेसळ काढणं हे जर व्यवस्थित केलं की म्हणजे Day 1 to Day 100 100 दिवसाचं पीक असेल तर शेतकऱ्यांनी 100 दिवसापर्यंत त्याला सारखं बघितलं पाहिजे त्या पिकाला, तरच तुम्ही ते चांगलं उत्पादन काढू शकता. आणि जर हे सर्व तंत्रज्ञान तुम्ही अवलंब केलं मी सांगितलेले सर्व तर तुम्हाला 3-3.5 टन म्हणजे 30-35 क्विंटल उत्पादन 100% येऊ शकतं. जाती भरपूर निघालेल्या आहेत बाजारात. बियाणं असेल तर तुम्ही पहिल्या वर्षी बियाणं खरेदी करा आणि तेच बियाणं पुढे तुमच्या शेतावर मल्टिप्लाय करा. कारण बाजारात बी काही बी चांगलं आहे, काही बी फसवं बी आहे, ते कोण काही हे तर स्वतः काही कृषी विद्यापीठाने नवीन केलं जाते तर जरूर बियाणं घ्या तुम्ही. आमचा तुमच्याकडे नंबर राहू द्या, माझा नंबर मी सांगतो तुम्हाला 94-21-46-22-82 माझा मोबाईल नंबर राहू द्या. तुम्ही आम्हाला कधीही फोन करा, कुठलेही जर तुम्हाला तिच्याबद्दलच्या काही समस्या आल्या सोयाबीनबद्दलच्या तर आम्ही व्हॉट्सअपचा फोटो पाठवा, त्याच्यावर आम्ही तुमचं ते निराकरण करू.